हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, BSc ॲग्रीच्या ॲडमिशन प्रोसेस जवळजवळ सगळे राऊंड संपलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले नसतील किंवा कॉलेज अलॉट होऊनसुद्धा एखादं चांगलं कॉलेज भेटण्याची अपेक्षा असणारे विद्यार्थी, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडची प्रतीक्षा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्पॉट राऊंडकरिता कोणत्या म्हणजे किती मार्कापर्यंतचे विद्यार्थी कोणत्या तारखेला कॉलेजला बोलवले जातात, त्याचबरोबर कॉलेजला स्पॉट राऊंडकरिता जाण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कुठले कुठले असतील, किती वाजता आपल्याला कॉलेजला जावं लागणार आहे स्पॉट सेंटरला, सो याविषयीची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो, सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला किती मार्काचे विद्यार्थी कोणत्या तारखेला किती तारखेला बोलवलेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. त्यानंतर आपल्याला त्याच्याविषयीची सगळी सविस्तर माहिती आपण पुढं व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो या ठिकाणी बघा, रिक्त जागाकरिता केंद्रभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी म्हणजेच स्पॉट राऊंड 14/11/2022 ते 19/11/2022 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे, म्हणजे पार पडणार आहे. तर या कालावधीमध्ये कोणत्या तारखेला किती मार्काचे विद्यार्थी बोलवले त्याचासुद्धा तक्ता आपल्यासमोर या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्रॉचरमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, सो आपण ते या ठिकाणी बघूयात. तर 14 तारखेला म्हणजे पहिल्या दिवशी 95 व 95 पेक्षा जास्त मार्क्स असणारे म्हणजे पॉईंट्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 14 तारखेला जे FC सेंटर्स असतील त्या FC सेंटरला व्हिजिट करायचे आहे ॲडमिशन प्रोसेससाठी, जागेवरच्या प्रवेश फेरीसाठी. त्यानंतर 15 तारखेला 85 व त्यापेक्षा अधिक पॉईंट्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरी करता जायचं आहे. त्यानंतर 16 तारखेला 75 व त्यापेक्षा अधिक पॉईंट्स असणारे विद्यार्थी 16 तारखेला व्हिजिट करू शकतात. त्यानंतर 17 तारखेला 65 व त्यापेक्षा अधिक पॉईंट्स असणारे विद्यार्थी हे 17 तारखेला जाऊ शकतात. त्यानंतर 18 तारखेला सर्व पात्र उमेदवार म्हणजे सर्व जे की इलिजिबल स्टुडंट्स असतील, ज्यांचा फॉर्म जो सक्सेसफुली त्यांनी फिलअप केलेला आहे आणि ते कॅप प्रोसेससाठी इलिजिबल असतील असे सगळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 18 तारखेला व्हिजिट करायची आणि 19 तारखेला सर्व पात्र उमेदवार जागेंच्या रूपांतरासह, म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या कॉलेजला नंबर लागलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशनसुद्धा घेतलेला आहे, परंतु तुम्हाला जर वाटलं असेल की स्पॉट राऊंडमध्ये एखादं चांगलं कॉलेज दुसरं भेटत असेल तर ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी जागे रूपांतर म्हणजे जे आपण सीट चेंज करतो ना या कॉलेजपासून त्या कॉलेजमध्ये, ते विद्यार्थी सुद्धा सर्व पात्र उमेदवार 19 तारखेला स्पॉट राऊंडकरिता येऊ शकतात. तर ह्या ज्या डेट्स होत्या त्या स्पॉट राऊंडच्या डेट्स होत्या. आता मेन म्हणजे सूचना की आपल्याला नेमकं काय काय घेऊन जायचं, कधी जायचं, कुठल्या FC सेंटरवरती जायचं, याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपण मी तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगत आहे. तर याविषयीची सुद्धा सगळी माहिती आपल्याला ठिकाणी देण्यात आलेली आहे इन्फॉर्मेशन ब्राउचरच्या पेज नंबर 94 वरती. तर याच्यावरती तुम्हीसुद्धा चेक करू शकता, मी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आता स्पॉट राऊंडसाठी कोणकोण इलिजिबल असतील ते सुद्धा त्याच्या संदर्भात आपल्याला ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. केंद्रनिहाय केंद्रभूत प्रवेश फेरीपूर्वी राबवण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्याद्वारे प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांनी नोंदणी न केलेली अथवा इतर कारणाने जागा रिक्त असलेल्या अशा रिक्त जागेसाठी दिनांक, आता ही जी आहे ते ओल्ड डेट्स आहेत, या ठिकाणी आपण 14/11/2022 ते 19/11/2022 हा कालावधी कन्सिडर करायचा, जो की मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे 14 ते 19, तो तुम्ही या ठिकाणी डेट्स असणार आहेत. या कालावधीमध्ये प्रवेश प्रक्रिया केंद्रावर खालील कार्यपद्धती केंद्रनिहाय प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. तर स्पॉट राऊंडसाठी कोणकोण इलिजिबल असेल ते तर बघा, राज्यातील विद्यापीठास्तरीय गुणवत्ता यादी समाविष्ट असलेले आणि चालू शैक्षणिक वर्षाच्या पदवी प्रवेश प्रक्रिया प्रवेश निश्चित म्हणजे नॉट अलॉटेड उमेदवार केंद्रनिहाय केंद्रभूत प्रवेश फेरीकरिता पात्र असणार आहेत. म्हणजे जे विद्यार्थी ज्यांनी जे ॲडमिशन प्रोसेसचा फॉर्म फिलअप केलेला आहे आणि त्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही असे सगळे विद्यार्थी केंद्रभूत प्रवेश फेरीसाठी म्हणजे स्पॉट राऊंडकरिता इलिजिबल असतील. आता स्पॉट राऊंडची जी प्रोसेस असते ते फक्त स्पॉट राऊंड प्रवेश प्रक्रिया केंद्रावरतीच राबवली जाणार आहे. तर आता स्पॉट राऊंड प्रवेश प्रक्रिया
केंद्राची यादी अद्याप आपल्यापर्यंत आलेली नाही. जशी ही यादी येईल मी नक्की त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल की तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी कोणत्या केंद्रावरती जाणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्यायचं फक्त की आपल्याला स्पॉट ऑन ज्या प्रवेश प्रक्रिया केंद्र आहेत त्यांच्या त्याच ठिकाणी आपल्याला जाऊन त्या ठिकाणी केंद्र जो प्रवेश प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागणार आहे. आता आपल्याला ते त्या ठिकाणी किती वाजता जायचं आणि किती तारखेला जायचं आहे. तारीख तर मी तुम्हाला सांगितलीच आहे की 14 ते 19 तारखेपर्यंत स्पॉट राऊंड ची प्रोसेस चालणार आहे आणि किती मार्क्सचे विद्यार्थी कोणत्या तारखेपर्यंत बोलवले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तरी देखील आपल्याला ठिकाणी बघा 14 तारखेपासून 19 तारखेपर्यंत आपल्याला प्रवेश च्या सेंटरवरती जायचं आहे आणि सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंतच सर्व आवश्यक ती मूळ कागदपत्रे आणि शुल्क म्हणजे शिक्षण शुल्क जे असणार आहे त्याच्यासह उमेदवारांनी उपस्थित राहायचं आहे. तर तुम्हाला मी जे प्रवेश फीचं ओरिजिनल फी असेल आणि जे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही फॉर्म फिलअप करते वेळेस अपलोड केले होते असे सगळे कागदपत्र च्या झेरॉक्स प्लस मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला जे स्पॉट राऊंड प्रवेश प्रक्रिया केंद्र असतील त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि 9 ते 11च्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहून प्रवेश फेरीमध्ये तुम्हाला सहभाग घेता येणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन आहे. या ठिकाणी आपण सगळे डिटेल्स आता कव्हर केलेले आहेत. जसं की जे डेट्स आहेत कोणत्या डेट्सपर्यंत आपल्याला जायचं आहे 14 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत. 14 तारखेला मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो 14 तारखेला 95 पुढचे विद्यार्थी, 15 तारखेला 85 पुढचे विद्यार्थी, 16 तारखेला 75 पुढचे विद्यार्थी, त्यानंतर 17 तारखेला 65 पुढचे विद्यार्थी आणि 18 तारखेला सर्व पात्र उमेदवार आणि 19 तारखेला सर्व पात्र उमेदवार जागेच्या रूपांतरासह म्हणजे ज्यांना जागा सीट्स वगैरे चेंज करायचे असतील हे सगळे विद्यार्थी जायचे आहेत. डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत आपल्याला? डॉक्युमेंट्स जे आहेत सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट, जसं की तुम्ही जर तुम्ही 7/12 वगैरे अपलोड केला असेल 7/12 घेऊन जायचे, त्यानंतर कास्ट असेल कास्ट सर्टिफिकेट, तुमचे 10वी 12वीची मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण TC काही ठिकाणी म्हटलं जातं, त्यानंतर तुमचा डोमासाईल असेल, नॅशनॅलिटी असेल, त्याचबरोबर EWSच्यामधून विद्यार्थ्यांनी अप्लाय केले त्या EWS घेऊन जायचं आहे, त्यानंतर जे OBCचे स्टुडंट्स असतील ज्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे लागू होत असेल असे विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी ज्याला ज्यांनी कास्टमधून म्हणजे रिझर्व कॅटेगरीतून फॉर्म फिलअप केले आहेत EWS आणि सोडून सगळ्या कॅटेगरीसाठी कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा घेऊन जाणं हे गरजेचं आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट ह्याच्या एक एक झेरॉक्स घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म फिलअप केलेला फॉर्म पूर्ण घेऊन जायचा आहे बरोबर. हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला म्हणजे हे सगळे मूळ डॉक्युमेंट्स आणि त्याचे झेरॉक्स घेऊन तुम्हाला एक एक सेट किंवा दोन दोन सेट बरोबर राहू द्यायचं आणि हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी जे आता केंद्र देतील. आता केंद्र तर या ठिकाणी आत्ताच आपल्या समोर त्याची यादी आलेली नाही. जसं जसं स्पॉट राऊंड जवळ येईल म्हणजे आपल्याला 8 ते 10 तारखेपर्यंतच्या आसपास आपल्याला या ठिकाणी सगळ्या कॉलेजच्या लिस्ट म्हणजे कोणत्या कॉलेजच्या अंदर अँड अंतर्गत ते बाकीचे कॉलेज येतील म्हणजे तुम्हाला जसं ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजसाठी तुम्हाला कुठल्या केंद्रावरती जायचं आहे याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन आहे. दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.